अंतरवालीमध्ये उद्या मराठा समाजाची निर्णायक बैठक आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे. उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे ठरवलं जाणार आहे. जरांगे पाटील यांची भूमिका, जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही पलटवार केला. समाज बांधवांना उद्या सगळ्यांना बोलवलंय की आपल्याला पाडायचे की लढायचे उद्या निर्णय, कारण ती निर्णायक बैठक आहे. आता दिवस जर उभा करायचे ठरले तर कमी आहे, पाडायचं ठरलं तरी पण कमी आहे. त्यासाठी उद्या त्याला समाज बांधवांच्या समक्ष ही फायनल निर्णय उद्या होणार आहे. ईडब्ल्यू एस सारखं आरक्षण आज मराठा बांधवांच्या हातून निष्ठून गेलेलं आहे आणि नुकसान होते माझ्या मराठा बांधवांचं. जरांगेंना या गोष्टी काहीही पडलेल्या नाही. जरांगेंना फक्त निवडणुका आणि राजकारण या गोष्टीच्या बाहेर त्यांना कुठलाही इंटरेस्ट नाही आणि तशा पद्धतीचं त्यांचं आजचं वर्तन आहे. ते कुठंही मिटिंगा किती घेतल्या, काही केलं, कितीही जत्रा भरवली तर ते निवडणुकीला उभे राहणार नाहीत, कारण तेवढी त्यांची हैसियत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.